मला हे बोलताना खूप वाईट वाटतंय की आजचा आपल्या या राईड मधला हा शेवटचा दिवस आहे आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपला हा शेवटचा दिवस आपल्या केदारनाथ राईडमधला. आज आम्ही इथून इंदूरमधून फायनली मुंबईच्या दिशेने निघणार आहे. सकाळच्या वाजलेत आता 5:30 आणि टोटल आम्हाला 12 तासाचा डिस्टन्स काहीतरी दाखवतोय. नॉनस्टॉप 12 तास म्हणजे आज देखील रात्री आपल्याला होणार आहे. ट्रॅव्हलिंग करता करता घरी पोचता आणि उद्या परत ऑफिस जॉईन करायचं आहे. त्यात प्रदेशाची तब्येत ठीक नाही आहे, तिला बरं नाही वाटत आहे, त्यामुळे सांभाळूनच जावं लागणार आहे आपल्याला. तर आपलं काही पार्सल होतं जे यांच्या फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, घेण्यासाठीच आपण थांबलो आहे. ते द्यायला किती वेळ लावतं ते अरे हे चले सर, थँक्यू. तर 5:50 झालेत आणि 5:50 आपण ऑन रोड आहे टुवर्ड्स मुंबईच्या दिशेने. तर इथून मुंबई टोटल 5 किलोमीटर आहे, म्हणजे माझं घर मानखुर पोचायला 11 तास आपल्याला दाखवत आहे. तर आपले ब्रेक वगैरे पकडून 1-3 तासाचा डिफर आपण पकडून चालू शकतो पोचण्यासाठी. तर 8-9 वाजेपर्यंत तरी आपण पोचायला पाहिजे तिकडे, जसं आपण इथे इंदोरला ज्या टायमिंगला आपण पोहोचलो. पोरांना दिसलो पाहिजे फक्त की आपण पुढे इथं थांबलो म्हणून. एक तुम्हाला आडवा ब्रिज लागेल, ठीक आहे, ज्यावरती राजस्थानची राजस्थानच्या गावांची नावं आज तो ब्रिज क्रॉस करून एक टपरी लागेल, त्या ब्रिजेस थांबलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मला हे बोलताना खूप वाईट वाटतंय की आजचा आपल्या या राईडमधला हा शेवटचा दिवस आहे आणि आपला आजच्या राईडमधल्या व्हिडिओमध्ये मी तुमचं हे शेवटचं स्वागत करतो या सिरीजमधलं. बाय द वे, ऑल ओव्हर यूट्यूब चॅनलमधलं नाही आहे. आता मी आमच्या राईडमधला शेवटचा नाश्ता करतोय. आज सगळ्या गोष्टी शेवटच्या होणार या राईडमधल्या. पोरांनो, तर मी हे म्हणत होतो की आजचा आपला शेवटचा दिवस आहे, सोबत आहे आपण. आजचा एंडला बोललो आपण, आजचा आपला शेवटचा एकत्र नाश्ता असणार आहे या राईड मधला. म्हणजे आज सगळ्या गोष्टी या राईड मधल्या आपण शेवटच्या करणार आहे. संपू नये असं मला वाटतंय. तो मला पहिला दिवस आठवतोय आणि आता डायरेक्ट शेवटचा, म्हणजे मध्ये खूप काळ लोटल्यासारखं वाटतं मला. आता आम्ही थांबलो मध्ये कुठेतरी, मी या दोघांची वाट बघत होतो आणि तोपर्यंत आपल्याला लगेच जॉईन केलं त्यांनी. तर काय नाश्ता वगैरे झाला आता. ही गोष्ट मला ट्रिपच्या पहिल्या दिवशी करायची होती, ती गोष्ट मी ट्रिपच्या शेवटच्या दिवशी करतोय. तर ती गोष्ट आहे गाईज, आपले आपण हे पॅचेस बनवले होते केदारनाथचे, मुंबई टू केदारनाथ बाईक राईड, आणि हे लॅनर्ड बनवलेले. सो हीच गोष्ट मला डे वनला द्यायला पाहिजे होती, ती मी या राईडच्या शेवटच्या दिवशी मी देतोय. तर दादा मालक आपल्या चॅनल तर्फे तुम्हाला खूप खूप आभार. शेवटच्या दिवशी गेला, माझं तर मत असं होतं की घरी गेला असता तेव्हा दिला असता तरी चालला असता, तेव्हा श्रीफळ फोडून द्यावं लागलं असतं. तर या राईड मध्ये शेवटच्या दिवशी आपल्याला एक नवीन मेंबर जॉईन झालाय, तर त्याच्यासाठी जॅकेटला लाव जॅकेटला, आणि ते बाईकच्या किचन साठी लॅनयार्ड. तर हे सगळं तुझंच आहे तरी सुद्धा तुला माझ्याकडून. आणि हे वाला जे आहे ते आता मी माझ्या जॅकेटला लावणार आहे. तर काय जी आपण बॅच आणलेलं ते पूर्ण राईड मध्ये आपण असे लावायला पाहिजे होते, बट सिल्डी का राईडच्या शेवटच्या दिवशी तरी लावून तो वाला फील घेतोय. 15 दिवसाचे हो, आणि सगळ्यांच्याकडे कायम राहील म्हणजे हा आपला बॅच. हे झालं, जाऊया चला चला भेटू. तर काय खरी आता आपल्या घरच्या जर्नीला सुरुवात झाली. तर गणपती बाप्पा, 7:30 वाजलेत आता, 10:16 आपल्याला विदाऊट ब्रेक दाखवतोय. घरी पोचण्यासाठी इतके तास आपल्याला लागतील आणि आत्ताचं जे टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार आपण 6:45 मानखुर्दला पोचू.
पण आपल्याला पहिल्यांदा कल्याणला जायचं आहे, जीवनच्या घरी काही सामानांची अदलाबदल करायची आहे, देन आपल्याला पनवेलला जायचं आहे, प्रतीक्षाला त्याच्या घरी ड्रॉप करायचं आहे, देन मग आपण आपल्या घरी मानकुलला जाणार आहे. तो इतक्या ठिकाणी आपले मुंबईमध्येच आपले स्टॉप होणार आहेत. आणि जरी 7:30 वाजले असतील, जरी सूर्य असा वरती आला असेल आपल्या डाव्या बाजूनी, तरी त्या हवेमध्ये थंडी ही आहेच आहे. जो TRK-वाला मुलगा होता आपल्यासोबत, त्याने आम्हाला आता नाश्ता करताना जॉईन केलं, तो नाशिकचाच आहे. तोला मी निघतो आता, मी डायरेक्ट नॉनस्टॉप मारेन, त्यामुळे त्याची जी सोलो राईड होती तीच त्यांनी पुढे आता कंटिन्यू केले. सो पहिले आपल्यासोबत ज्या 3 बाईक होत्या त्याच बाईक आता आपल्यासोबत आहेत, आणि आपण टूवर्ड्स धुळे, नाशिक, कसारा, कल्याण, पनवेल आणि मग मानखूर असा रूट फॉलो करत आपण आता घरी पोहोचणार. आपण मिक्स टेम्परेचरमध्ये राहतो आणि त्यातल्या त्यात मिक्स टेम्परेचरमध्ये आपल्याला उन्हाला सगळ्यात जास्त सामोरं जावं लागतं. पण जेव्हा कधी आपण उन्हाला असंच सामोरं जातो तेव्हा ऊन आपल्या स्किनला हे डॅमेज करायला सुरुवात करतं, आणि त्यासाठी आपल्याला उन्हाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे एक ढाल असावी, आणि ती ढाल म्हणजे सनस्क्रीन. बाजारात बऱ्याच प्रकारच्या सनस्क्रीन मिळतात, पण त्यातल्या त्यात मी ही मामाअर्थची विटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन वापरतो. आणि ती का वापरतो आता ते देखील मी तुम्हाला सांगतो. ही सनस्क्रीन SPF 50 प्रोटेक्शन आपल्याला देते, आणि त्यासोबत यात विटॅमिन सी आणि हळद आहे जे आपल्या फेसला ग्लो करते. त्यासोबतच ही सनस्क्रीन इतर सनस्क्रीन सारखी व्हाईट कास्ट आपल्या चेहऱ्यावरती सोडत नाही, आणि त्यामुळे मी ही यूज करतो आणि तुम्हाला रिकमेंड देखील करतो. तर मामाअर्थ हे प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे, आणि त्यातल्या त्यात हा एक इंडियन ब्रँड आहे. तुम्ही जर मामाअर्थचं कोणतंही प्रोडक्ट घेता तर ते प्रोडक्ट लिंक करतात एका झाडासोबत, आणि या झाडाला तुम्ही ट्रॅक देखील करू शकता आणि मोठं होताना देखील बघू शकता. आता तुम्हाला हे जर प्रोडक्ट घ्यायचं असेल तर हे प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल आणि त्यासोबत मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्ही घेऊ शकता. आणि त्यातल्या त्याच आत्ता मामाअर्थने रिसेंटली त्याचं ॲप देखील लॉन्च केलेलं आहे. आणि त्यासोबत जर तुम्हाला हे प्रोडक्ट ऑफलाईन स्टोअरमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये तुम्हाला मामाअर्थची सगळी प्रोडक्ट मिळून जातील. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला चक्क 20% डिस्काउंट देखील मिळेल. तर तुम्ही कोणतेही प्रोडक्ट घेत असताना त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा ॲपवरती तुम्हाला माझा कुपन कोड टाकायचा आहे SHREEZ2024, आणि लगेच तुम्हाला 20% डिस्काउंट देखील मिळेल. तर काय तुम्हाला मी लडाखच्या सिरीजमध्ये बोललो असेल की मी लडाखवरून येताना काही ड्रम सुटवत आलो होतो, तर हे तेच ड्रम आहे जे ड्रम मी आणि वैभवने उडवले होते. बट नशीब हे ड्रम भरलेले नव्हते, रिकामी ड्रम आहे, त्यामुळे आम्हाला किंवा आपल्या बाईकला काही झालं नाही, आपण सगळे सेफ होतो. फक्त आणि फक्त 500 किलोमीटर बाकी आहेत आपलं घर इथून. अरे हसतोय बघा ना, फक्त स्माईल केल्याने किती फरक पडतो ना. मला आता राग आलेला तो मध्ये आला म्हणून त्याला मी जाऊन काहीतरी बोललो असतो, पण पाठी बसणाऱ्या मुलाने आपल्याकडे बघितलं आणि मला स्माईल दिली, माझा सर्व राग निघून गेला. इथून अजून मुंबई 470 किलोमीटर बाकी आहे, बट आपला फ्युलचा एकच पॉईंट दाखवतोय, आणि रिफ्युल करणं आपल्याला खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपण मुंबईला पोहोचू शकणार नाही. 109 रुपये प्रति लिटर असा हा भाव इथे चालू आहे पेट्रोलचा. जसं महाराष्ट्रात जावत तसं पेट्रोल आपल्याला महागच होत चाललंय. ट्रॅव्हलिंग मध्ये काय होतं बऱ्याचदा की आपला वायझर जेव्हा बंद असतो तेव्हा बाहेरची जी घाण, धूळ किंवा किडे आपल्या हेल्मेटवरती बसले जातात, आणि मग त्याला साफ करण्यासाठी आपण टिश्यू पेपर वापरतो. डिरेक्टली वापरल्यावरती काय होतं की त्यावरती ऑलरेडी घाण असल्यामुळे आपले वायझर आहे ते त्यावरती स्क्रॅचेस पडण्याचे चान्स असतात, त्यामुळे आम्ही हे स्प्रे वापरतो. हेल्मेट क्लिनिंगचे प्रॉपर स्प्रे आहेत, आणि मग आपलं हेल्मेट एकदम प्रॉपर वेमध्ये क्लीन होतं. ते फोम बेसमध्ये येतात, काहीसं असं होतं, थोडा वेळ ठेवून आपण त्याला डायरेक्ट क्लीन करू शकतो. आणि हे फक्त वायझरवरती नाही तर हेल्मेटच्या पॅडिंगवरती सुद्धा आपण मारून क्लीन करू शकतो. हे मी काय स्प्रेचं वगैरे प्रमोशन करत नाही, ॲक्च्युअलमध्ये या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात रायडिंग वेळेस, त्या मी तुम्हाला सांगतो.
ओके, तर आपला फ्युल ब्रेक तर झाला गाइस आता, आणि मला असं वाटतंय की आता ऑलमोस्ट आपण एक 300 किलोमीटर नंतर आता फ्युल ब्रेक होईल आपला. तोपर्यंत आपण नाशिकच्या अराऊंड काहीतरी असू, देन त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फ्युल ब्रेक घ्यावा लागेल. ए बसला ओके ओके ना पिंड्या ओके चला बाळा तू ओके. इथून काहीतरी 150 किलोमीटर आपलं राहिलेलं आहे आणि आत्ता वाजले 8:30. आपण 10-10:30 वाजेपर्यंत धुळ्याला पोहोचू शकेन का हा एक प्रश्न आहे, आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या 1-2 तासामध्ये मिळेल. 1:30 माझ्या मते तरी आपण धुळ्याला पोहोचायला पाहिजे, बघूया. अरे 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 कसा वळला हा फार. गाववाल्यांना काय भीती असते की नाही यार, की हे बघा हे पण आता मध्ये टाकतायत, टाका तुम्ही मध्ये, कारण तुम्हाला तोच पर्याय किंवा तोच वे आहे. बट येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या. हा बघा पाठी वळून बघतोय, मग मिरर कशा घ्यायला लावलाय का. एमपीतला आत्ता हा चेकपोस्ट आहे, आणि नक्की बाहेर पडण्यासाठी बाईक कुठून टाकायची काही गाईडन्स यांनी लावलेलं नाही. आता इथून तशा ह्या गाड्या येतात, त्याच रोडला इनोव्हाने टाकले, त्यामुळे त्याच्यासाठी मी देखील टाकले. तर आय होप की हा पुढे जाऊन मर्श झाला पाहिजे आपल्या प्रॉपर लेनला, स्पीड सॉरी आपल्या प्रॉपर लेनला, कारण चेकपोस्टला कितीतरी ट्रकचं चेकिंग होणार आहे. ते यार झाले, ते मर्ज झालेले आहे, फक्त त्यांनी डिरेक्शन बोर्ड लावले पाहिजेत, कारण एवढं सगळं समोर बघून ना की विचारात पडतो की यार नक्की आपलं वाहन टाकायचं कुठून. ओ एम जी सॉरी आई जेवली का हा विश्वे तरी देतो का. क्या मैंने कभी गाली दिया? नहीं दिया. अच्छा इला मागासपासून एवढा चांगला रस्ता चाललेला, एक खराब रस्ता चालू झाला. महाराष्ट्रात आलो का आपण? इला काय यार हे जाम लागतं मला यार, हे अशा मेन रोडला का जाम लागतं मला ते कळत नाही. ओहो पोलिसांनी अबे याला पकडलं, हा येड्यासारखा चाललेला आणि त्यालाच पोलिसांनी पकडलं. बरं केलं पण यार हे मला खूप आवडतं की जी लोक प्रॉपर रायडिंग गिअरमध्ये असतात ना, त्यांना सगळीच लोक रिस्पेक्ट देतात. एखाद दुसरा सोडला जर छपरी वगैरे असेल कोण, तर नाही तर सगळीच लोक जो फुल रायडिंग गिअरमध्ये मुलगा बाईक चालवत असेल त्याला सगळेच रिस्पेक्ट देतात. पोलीसवालेसुद्धा, लोकलसुद्धा आणि बघणारेसुद्धा. तर आपण आता धुळ्याला पोहोचलोय, धुळे जिल्हा काय अजून संपलेला नाही, कंटिन्यू धुळे जिल्ह्यातली गावं लागतातच आहेत. पहिला आम्ही विचार केलेला की इथे आपण काहीतरी खायला स्टॉप घेऊया, पण नंतर विचार केला की आत्ता 12:00 वाजलेत, सो थोडं आणखीन आपण स्ट्रेच करू शकतो. सो धुळं सोडल्यानंतर येतं काय तर नाशिक. तर आम्ही आता असं ठरवलं की तर नाशिकच्या जवळ आसपास कुठेतरी थांबून ब्रेक घ्यायचा, ते पण लंचसाठी. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही अन्नपूर्णा हॉटेलमध्ये गेलेलो डे 1 जेव्हा आम्ही घरातून निघालो होतो. जर आपल्याला ते हॉटेल दिसलं तर मे बी त्याच हॉटेलमध्ये थांबू, या अदरवाईज जे भेटेल त्या ठिकाणी आपण खाऊ शकतो. तर 12:30 झाले, धुळे क्रॉस करतोय आम्ही आत्ता. 140 किलोमीटर राहिले टोटल, इथून माझं घर 300 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि काय ना सध्या तरी राईड आपले एकदम स्मूथ चालले, काहीही कसलाही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आय होप की शेवटपर्यंत आपली राईड अशी स्मूथ व्हावी, अशी स्मूथ राहावी, आणि सगळे आम्ही सुखरूप अशा घरी पोचावं. हां बस एवढीच प्रार्थना चालू आहे. जसं MP ची बॉर्डर क्रॉस केली, महाराष्ट्रामध्ये एंटर झालो आम्ही, थोडं आतमध्ये आल्यानंतर धुळे साईडला आपल्याला MH च्या गाड्या दिसायला सुरुवात झाली. आणि म्हणजे होमली फिलिंग आली मला MH च्या गाड्या बघून, सगळीकडे आपलं MH बघून. म्हणजे जगात कुठेही जा तुम्ही,
मला एम एच ची गाडी पाहिल्याशिवाय सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, किंवा आणि एक आपुलकी जी बोलतो ना एम एच मध्ये आहे ते दुसरीकडे कुठे नाही, त्यामुळे मला एम एच ची गाडी जरी अदर स्टेटमध्ये जरी दिसली तरी मी जाऊन हळू चौकशी करतो की भाई कुठून आला काय वगैरे कुठचे आहे तुम्ही. मला आवडतं असं बाहेर जर कोणी आपला मराठी माणूस आपल्याला भेटला तर, आणि मी न लाजता जातो डायरेक्ट त्यांच्याकडे बोलायला. नाशिक अजून इथून काहीतरी 40-50 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. तर या रोडला आम्ही हॉटेल शोधत होतो, बट नंतर आम्हाला कळलं यार आम्ही नाशिकवरून पुढे जाताना एक अन्नपूर्णा हॉटेलमध्ये जेवलो होतो, जे तुम्ही आपल्या पहिल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर पुन्हा आम्ही आता त्याच हॉटेलमध्ये जेवायला आलो, कारण त्याचं असं की आम्हाला इथली टेस्ट खूप जास्त आवडली होती. सो आम्ही धुळ्यावरून हॉटेल शोधत इथपर्यंत आलो, कारण ओ साध वंगन ने आना थोडे बंधन लेके यार. बंद आहे का हो? कारागीर तिकडे गेलाय काय? ओके. आम्ही इंदोर वरून जेवायला आलो इकडे, मागे आलो होतो तुम. बापरे, बंद आहे कारागीर तिकडे गेलाय कुठेतरी. भेंडी एवढ्या लांबून या हॉटेलसाठी इथपर्यंत जेवायला आलो आणि ठणठण गोपाल. चला आता भेटेल त्या हॉटेलमध्ये, भूक लागली आता. अन्नपूर्णाने इच्छा अपूर्ण ठेवली, पण हा सापडलं एवढं शोधून हॉटेल. आमच्या आशेवर पूर्णपणे पाणी पसरले. आता पुढे जे आपल्याला हॉटेल दिसेल खाण्यासाठी योग्य त्या हॉटेलमध्ये थांबू आणि तिकडे जेऊ, कारण सकाळी आपण नाश्ता केला होता पोह्यांचा, त्या पोह्यांच्या नाश्त्यावरती आहे. ऑलमोस्ट आत्ता 1:45 झालेत. आता समोर जे हॉटेल आपल्याला पहिल्यांदा दिसेल त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवूया, कारण भूक खूप जास्त लागली आहे. म्हणजे हा एकच हॉटेल आहे, नाव दिले फूड मॉल. माहीत नाही का मला फूड मॉलचं जेवण अजिबात नाही आवडत. आम्ही हॉटेलमध्ये आलो बाहेरून, तर खूप मोठं असं हॉटेल दिसलं आम्हाला आहे, आणि आतमध्ये देखील हे तितकंच मोठं आहे. इथे बुक स्टॉल आहे, इतर सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. इथे मी शॉर्टमध्ये बोलायचं झालं तर यांनी यांच्या हॉटेलच्या नावाचं एक फूड मॉल बनवलेलं आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये तो तितका मोठा आहे आणि तितकी वरायटी देखील इथे आहे. तो आता आम्ही ऑर्डर दिले, तर मी व्हेज क्रिस्पीची ऑर्डर दिलेली, कारण इतके दिवस थोडं वेगळंच काहीतरी खात होतो. आम्हाला व्हेज क्रिस्पी खाऊ, त्यासोबत इथल्या हॉटेलची स्पेशालिटी काय ऑर्डर केली ती देखील आल्यावर तुम्हाला सांगतो. बट सगळ्यात पहिल्यांदा आपण ही व्हेज क्रिस्पी तर आम्ही दौलत स्पेशल भाजीची ऑर्डर दिलेली, तर खूप मस्त अशी सजवून आली होती. आणि यामध्ये त्या भाजीमध्ये म्हणजे जी आपण ऑर्डर दिलेली त्या ऑर्डरमध्ये टोटल 3 भाज्या येतात. तीच ही दौलत स्पेशलची भाजी आहे. बघू भाकरी कशी आहे, एवढीशी भाकरी आहे. तर आम्ही बाजरीची भाकरी 15 दिवस झालं भाकरीच खाल्ली नाही, त्यामुळे आम्ही बाजरीची भाकरीची ऑर्डर दिली. बट ती हा तर खूप छोटी साईज आहे भाकरी, बाजरीच्या भाकरीची. तर इथून लंच करून फायनली निघालोय. अरे वा, हे यार पाहिलंच नव्हतं मी. इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी यांनी चार्जिंग स्टेशनसुद्धा इथे बनवलं आहे. सही आहे, जोपर्यंत आपलं जेवण होतं तोपर्यंत आपली कार देखील इथे चार्ज होऊन निघणार. क्या बात आहे. इथून मानखूळ टोटल 200 किलोमीटर आहे. टोटल नाशिकच्या आधी आहे, पण अजून इथून आपल्याला मानखूळला पोहोचण्यासाठी टोटल 4.5 तास दाखवत आहेत. रात्री 8:30 वाजणार आहेत पोहोचायला, बट 8:30 नाही तर मला 12 वाजणार आहेत रात्री पोहोचायला असं मला वाटू लागलं आहे, कारण आपल्याला 2 ठिकाणी ब्रेक घ्यायचं आहे त्यामुळे, आणि मेजर ब्रेक असणार आहेत ते. असंही नाही की ते ब्रेक आपल्याला टाळता येतील, कंपल्सरी घ्यावे लागणारे ते ब्रेक आहेत. तो खूप छान जेवण होतं हे दौलत रेस्टॉरंटमधलं. मी म्हणजे काय बोलू तुम्हाला, सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळतील असं हे रेस्टॉरंट आहे. त्यामुळे जर तुम्हाला सगळ्याच गोष्टी एकत्र खायच्या असतील, म्हणजे तुम्ही तुमचा ग्रुप असेल आणि कोणाला पाणीपुरी खायची आहे, कोणाला आईस्क्रीम खायचं आहे, कोणाला प्रॉपर जेवायचं आहे, कोणाला चिटचाट खायची आहे, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल होतील असं ऑल इन वन टाईपचं रेस्टॉरंट आहे हे. अजून जिथून आपण लंच केलं त्याच्या जस्ट बाजूला पेट्रोल पंप होता, तिथंच पेट्रोल फिल केलं आणि निघालो. गर्मी एवढी वाढली. जसं मी तुम्हाला बोललो होतो की मी मध्ये असतो तेव्हा आपण थंडीची कंप्लेंट करत असतो, आता इथे आलो तर उन्हाची कंप्लेंट करतो आहे. माणूस हा एक असा प्राणी आहे जो कोणत्याच सिच्युएशनमध्ये खुश नसतो, त्याला सगळं दिलं तरी त्याला कशा ना कशाच तरी कमी हे जाणवतेच जाणवते.
सारखं मम्मीची धमकी देते, गाडी खड्ड्यात गेली मम्मी पाठवणार नाही, झोप आली मम्मी पाठवणार नाही, ह्याच्यामधून गेलो तर मम्मी पाठवेल का? ॲज पर द गुगल मॅप 125 किलोमीटर बाकी आहे आणि 1-3 तासामध्ये आपण आपल्या घरी असू. सो असं वाटतच नाही की यार आपली ही ट्रिप संपत आली, असं वाटतच नाही की 15 दिवस झालेत, आणि असं देखील वाटत नाही की आज आम्ही सगळे सेपरेट होणार आहे. 15 दिवस एकमेकांना एकमेकांची आम्हाला इतकी सवय लागलेली ना की आता ही ट्रिप संपली तर आम्हाला खरंच करमणार नाही आहे घरी. म्हणजे ते चेहरे बघायची सवय झाली, ते सोबत राहायची सवय झाली, आणि आज काही वेळानंतर सगळे बूम सगळे आपापल्या घरी जाणार आणि सगळेजण आठवणीच घेऊन जाणार फक्त. आता आमचं भेटणं देखील माहीत नाही पुढे कधी होणार, कारण जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत आपण सोबत असतो. सोबत असताना आपण फ्युचरचे बरेच प्लॅन बनवतो, बट ते कितपत पॉसिबल होतात तो मला देखील माहीत आहे. तो आता शेवटचे 2-3 तास राहिलेत एकत्र. जाता हूँ मैं तो मुझे तू जाने दे, क्यों परेशान है मेरे जाने से, टूटा है तो जुड़ा है क्यों, मेरी तरफ तू मुड़ा है क्यों, हक नहीं तू ये कहे कि यार अब हम ना रहे, एक तेरी यारी का सातों जन्म हकदार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं. चल बस रुलाए घर, क्या काम करने दे. आपल्या ट्रिपची सुरुवात इथून झालेली. हा आपण इथं आलोय, आता परत देवीला पाया पडा, दुर्गाडी किल्ल्याच्या समोर आलोय. आपला एकदम सुखरूप आणि छान अशी ट्रिप झालेली. बरोबर, आम्ही दुर्गाडी किल्ल्याच्या इथे येथे उभं राहून आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात केली होती खरी, इथे पाया पडून, आणि आता इथूनच पाया पडून आपल्या ट्रिपचा शेवट करतोय आणि देवीचे आभार मानतोय की आम्हाला जसं तू सुखरूप इथून पाठवलंस तसेच सुखरूप आम्हाला इथपर्यंत तू घेऊन आलीस.